हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर। आणि आज आपण बनवणार आहेत ह्या रुमालासाठी लागणारी बदकं। तर इथं आपल्याला 6 बदक बनवायचे आहेत, त्याच्यातील मी तुम्हाला एक बनवून दाखवणार आहे। आणि हा रुमाल पार्ट 1 आपण दाखवलेला आहे, त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक देते ह्याची ती पहा। चला तर मग बदक बनवायला सुरुवात करूयात। मी इथं पांढरी लोकर घेतलेली आहे आणि आपल्याला आधी चेन बनवून घ्यायचे आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ह्या अशा 50 चेन करून घ्या तुम्ही। 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 इथे मी 50 चेन करून घेतलेले आहेत। आणखीन एक चेन करते आणि ह्या प्रत्येक ह्याच्यावर मुके खांब, ही एक चेन सोडून तर दुसरीवर खांब घालायचा आहे, मुका खांब करायचा आहे आपल्याला। पूर्ण लाईन आपल्याला मुके खांबच करून घ्यायचे आहेत। हे माझ्या इथं 50 मुके खांब झालेले आहेत आणि आता परत याच्यावर आणखीन मुके खांबच करायचे आहेत। मी इथं साईडला 2 चेन घेतल्या आणि याच्यावर इथं 2 सोडेपर्यंत म्हणजे 48 मुके खांब करायचे आहेत आपल्याला। हे 2 सोडायचे आहेत, 1 आणि 2, हे बाकी सगळे ह्याच्यात मुके खांब करून घ्यायचे आहेत। इथे माझी लाईन झालेली आहे, इथं साईडला मी असे 2 सोडलेले आहेत, म्हणजे हे आपले 48 खांब आहेत। आता याच्यानंतर परत 2 चेन घेऊन वापस याच्यावर परत या साईडला पण 2 सोडायचे खांब, इकडचे पण 2 सोडायचे। आपण ही लाईन करून घेऊयात इकडं लास्टला, इथं 2 सोडायचे, तिथपर्यंत करून घेऊयात। माझी ही लाईनही झालेली आहे। इथं आपण ह्या साईडला जसे 2 खांब सोडले होते तसेच या साईडला पण हे 2 खांब सोडलेले आहेत। असेच आपल्याला आणखीन 4 लाईन करून घ्यायच्यात। आता इकडून जेव्हा आपण इकडे येतात तेव्हा इकडचे 2 सोडायचे, ह्या साईडनं जेव्हा इकडे जातात तेव्हा ह्या साईडचे 2 सोडायचे। असेच आपण आणखीन 4 लाईन करून घेऊयात। हे इथे मी असं तयार करून घेतलेलं आहे। हे आपल्याला साईडला इथं 1, 2, 3, 4, 5 हे असं 5 सुटेपर्यंत असेच करत जायचे इथं मुख्य खांब, 1, 2, 3, 4 आणि 5 हे एवढं बनवून घ्यायचे आणि इथली दोरी कट करून टाकायची। हे असं बनवून घ्या। हे आपण ही 6व्या वेळी जेव्हा येतात म्हणजे इकडं हे खाली 5 आपले असे सुटत आहेत, 2, 2, 2, 2 सोडलेले इथं मुके खांब आपण इथं इकडून नेहमी सेम तसंच 2, 2 सोडत गेले। आणि ही आपली वरची 6वी लाईन आहे, 6वी म्हणजे ही डबल डबल लाईन आहेत। ॲक्च्युली ही लाईन झाल्या आपल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 लाईन झालेल्या आहेत त्या मुक्या खांबाच्या आपल्या।
त्यानंतर हे असं जोडायचं आहे आपल्याला. हे जे आपण 50 चेन घेतलेले आहेत त्या साईडकडून आपल्याला तर जोडायचं आहे. इकडचा एक खांब आणि इकडचा एक खांब असे दोन्हीत मिळून आपल्याला मुख्य खांब करायचे आहेत. एक ह्या साईडचा पकडा आणि एक ह्या साईडचा. याप्रमाणे आपण 18 मुख्य खांब करून घेणार आहोत. हे मी तर 18 मुख्य खांब घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. 18 म्हणजे आपले हे 36 खांब आता जोडले गेले. तर इथं आपले 14 खांब राहतात, त्याच्यावर आपण एक एक खाणार आहेत खांब. नाही तर आपल्याला मान करायची आहे बदकाची. इथून आपण सिंगल याच्यात एक एक मुख्य खांबच करणार आहेत. 13 आणि हा 1, 14 हे आपले असे 14 मुख्य खांब येतात. इथं आता कंटिन्यूमध्येच आपण हे हा जो आपण इथं पहिला घातलेला आहे त्याच्यात खांब घालणार आहेत लगेच. इथं आपण पॅक नाही करणार, त्याला कंटिन्यूमध्ये करत जाणार आहे. हे असेच आणखीन एक 4-5 राऊंड करून घ्या, नंतर मग आपण तार लावून घेऊया त्याला. हे मी एवढी करून घेतलेली म्हण आता आपल्याला ह्याच्यात अशी तार लावायची आणि कॉटन घालायचं. आणखीन आपल्याला बरीच उंच करायची, चांगली एवढी करायची आहे आणखीन हाईट मानायची. जर तुमच्याकडं हा असा कॉटन नसेल, हा टेडी बिअरचा कॉटन मिळतो, वॉशेबल असतो हा, जर हा नसेल तर स्पंज किंवा काही तुम्ही असं टाकू शकता त्याच्यात.
आता आपण साईडनी असंच विणत जाऊयात आणखीन. अशीच आपल्याला आणखीन एवढी करून घ्यायची हाईट मानाची, ती करून घेऊया. मी असे एवढं करून घेतलेली आहे माने बदकाची आणि त्याच्यात पूर्ण कॉटन भरून घेऊयात आपण. आणि आपण आता इथं कलर चेंज करूयात, तर रेड कलर घेणार आहे मी. असे छान भरून घ्या माने आणि मग नंतर आता कलर चेंज करूयात आपण. हे व्हाईट कलरची उलणीत आपण कट करून घेऊयात. आणि कंटिन्यूमध्ये आपण एक राऊंड सेम एवढेच करून घेऊयात मुख्य खांब. हा राऊंड आपला इथं झालेला आहे. आता आपल्याला पुढच्या राऊंडला कमी कमी करत जायचे. तर आपण काय करूया, या ठिकाणी दोन खांबाचा एक खांब करायचा, म्हणजे याच्यातून घेतले आपण सुई काढून परत पुढच्यातूनही सुई काढून घेऊयात आणि या तिन्हीमधून एकदाच दोरी काढू. आणखीन एक ठिकाणी आपण तसंच करूयात, म्हणजे बारीक बारीक होत जाती झोन्स. आपण इथे एकदा तसंच करूयात, काढून घेतली सुई याच्यात खांबातून परत पुन्हा एकदा काढायची आणि तिन्हीतून एकदाच दोरा काढला की दोन्ही खांबाचा एक खांब होतो. असंच आपल्याला कमी कमी करत जायचं आहे आपल्याला पुढं.
मी प्रत्येक राउंडला एक एक वेळा तसं दोनाचा एक करून घ्यायला लागलेले आहे एक मुका खांब, त्याच्यामुळे आपली चोच बारीक बारीक होत चालली आहे. सुरुवातीलाच फक्त एका राउंडला मी एका राउंडमध्ये दोन वेळा केले कमी केले होते खांब, नंतर मग एका राउंडला एक वेळाच कमी करते. आणि हे असं करत करतच मध्ये मध्ये कॉटन भरून घ्यायचं आहे, कारण आपली चोच एकदम पॅक होणार आहे नंतर, मग नंतर काही आपल्याला त्याच्यात कॉटन भरता येणार नाही. त्यासाठी थोडंसं झालं की भरून घ्या लगेच तुम्ही कॉटन. या लाईनमध्ये पुन्हा एक ठिकाणी आपल्याला कमी करायचं आहे एक खांब, हा दोनाचा मी एक करायला लागले. परत एक कमी करूयात आपण. आणि अशा प्रकारे आपली इथंही बदकाची चोच तयार झालेली आहे. एकदम शार्प करायची नाही समोर चोच, कारण बदकाची चोच खूप शार्प नसते. आपण आता इथं थांबवणार आहे, तिथं मी पॅक करून टाकते. इथं एक स्लिप स्टिच घेऊन पॅक केले. आणि असं थोडीशी मान वाकडी करून घ्यायची, तार असल्यामुळं लगेच तो शेप येतो तसा. आणि आपण पॅक करून घेऊया त्याच्यातच. हे अशा प्रकारे हे आपले बदक इथं तयार झालेलं आहे. आता आपण हे जर तुम्हाला असं पूर्ण असं ठेवायचं असेल तर तुम्ही पाठीमागं नाही शिवून घेतलं तरी चालेल, परंतु मला थोडंसं असं उभं ठेवायचं आहे
म्हणून मी पाठीमागचे आपले तीन पॅच जे आहे ते मी सुई दोऱ्याने शिवून घेणार आहे. हे एक, दोन आणि तीन, आणि हे तीन आहे ते तसेच सोडणार आहे. व्हाईट कलरचा दोरा घ्या, पांढरा दोरा, म्हणजे मग दिसणार नाही आहे ते. हे इथं आपले झालेलं आहे असं इथं जोडून. हे इथं मी ब्लॅक कलरची लोकर घेतलेली आहे. आपण यानं डोळे बनवूयात बदकासाठी. हे प्लेन घेतलेली आहे इथं लोकर, आणि छोटे छोटे डोळे करणार आहे मी. इकडे गाठ मारून घेतली मी शेवटी. आणि या साईडलाही सेम तशीच आपण गाठ मारूया. आणि ही जास्तीची उलण जी आहे ती कट करून टाकायची. या प्रकारे असे डोळे आपले तयार होतील. हे आपण आता व्हाईट कलरची लोकर घेतलेली मी तर जोडून घेणार आहे वरती. आणि मी बदकाला इथं खालून राऊंड नाही करणार, थोडासा जरा वरती राऊंड करणार आहे, कारण आपण पॅक केल्यानंतर हे खाली केलेलं राऊंडचं काही दिसत नाही एवढी डिझाईन, म्हणून थोडंसं मी असं वरून घेणार आहे. त्यासाठी मी आधी चेन करून घेणार आहे. तीन तीन चेन करून असं आपण पॅक करून घेऊया. मुकाकाम घेऊन पॅक करायचं तिथं. परत तीन चेन,
आणि आपण जिथून सुरुवात केली होती तिथंच हे जोडून घेऊ. नंतर ही जी चेन घेतलेली आहे आपण त्याच्यात आपण सुरुवातीला एक मुकाखांब करून घेऊयात. त्याच्यानंतर एक अर्धा खांब करूयात. आणि त्याच्यानंतर खांब करायचे एक दोन तीन आणि चार खांब केलेत मी इथं. त्याच्यानंतर परत अर्धा खांब. अर्धा खांब झाला की परत मुका खांब असे या प्रकारे तयार होतं आपलं लेखन. त्याच्यानंतर एक पुढच्या ह्याच्यातही सेम एक मुका खांब, नंतर एक अर्धा खांब आणि चार खांब करायचे एक दोन तीन चार परत एक अर्धा खांब आणि एक मुका खांब. अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड असा करून घेऊयात आपण. अशा प्रकारे डिझाईन तयार होते. आपण इथं दोरी कट करून घेऊयात. हे याप्रमाणे असं पूर्ण आपलं तयार झालेलं आहे बदक. आणि आता याच्यात मी कॉटन भरून घेते खाली पण. कॉटन भरून झाले की आपण लगेच शिवून घेऊयात. आपण बदकाच्या मानेत आधीच भरलेला आहे कॉटन. आता इथेही भरलं. आपण जो बेस बनवला होता ह्याच्यासाठी तर आपण इथं घेतलेला आहे हा बेस. ह्याच्यावरही आपली 12 पानं आलेली आहेत. अशी हे 12 पानातली एका पानावर लावायचं आपल्याला बदक. एक पान सोडून द्यायचंय. परत ह्या पुढच्या पानावर बदक लावायचंय. हे पान सोडून टाकायचंय. अशी आपली 6 बदकं आपण जोडून घेणार आहेत. असं कापूस व्यवस्थित हे करून घ्या तुम्ही हाताने. आणि मग बराबर ह्या पानावर बदक ठेवायचं. आणि साधा आपला सुई दोरा घ्यायचा आपल्याला. आणि सुई दोऱ्याने पॅक करायचे ते. हे
हे खालचं बेसचा कपडा आणि हे बदकाचं पण असं दोन्ही मिळून पकडून आपण हे पॅक करून घेऊयात बदक. कापूस बाहेर निघणार नाही हे बघा, थोडं दाबून घ्यायचं प्रत्येक वेळा म्हणजे मग बाहेर निघणार नाही तो. जी डिझाईनच्या खाली राहिलेली आपली ही विणा आहे त्याच्यावर आपण पॅक करणार आहे. हे आता आपण जिथं सुरुवात केली होती तिथं शेवटी आलात, तिथंच मग हे पण पॅक करून घ्यायचं म्हणजे ते दोन्ही गाठी मारून. हे अशा प्रकारे बाकीची पाच बदकही आपण पॅक करून घेऊयात. पहा किती सुंदर दिसतंय, किती छान झालेलं आहे आपलं बदक तयार. आता आपण रुमालच्या सेंटरला एक फूल बनवणार आहेत लावण्यासाठी, ते करूयात. मी तर रेड कलरची लोकर घेतलेली आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस. मी तर 25 चेन करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला मोठं फूल करायचं असेल तर तुम्ही आणखीन दोन दोन वाढवू शकतात. आता इथं मी एक दोन तीन आणि चार चेन सोडून पाचव्या याच्यात खांब करून घेणार आहे. आपल्याला इथं चार चेन सोडायच्यात आणि मग ह्याच्यानंतर इथे एक सोडायची आहे खाली आणि त्याच्या पुढच्यात थांब घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरती आपल्याला एक चेन घ्यायची आणि आपण हा जो खांब केलेला आहे त्या खांबातच आणखीन एक खांब करून घेणार आहेत. म्हणजे एका खांबात दोन खांब आले. आता इथली एक चेन सोडायची आहे आणि त्याच्या पुढच्यात खांब टाकायचं आपल्याला. ज्यावेळेस आपण खालची चेन सोडतात त्यावेळेस वरती चेन घ्यायची नाही. आता आपण इथं सोडणार नाही आहे तर वरती आपण एक चेन घेऊत आणि त्याच्यातच आणखीन एक खांब करून घेऊयात. आता आपण इथं खालची एक चेन सोडणार आहेत म्हणून डायरेक्ट पुढच्या ह्याच्यात खांब घालायचा. परत एक चेन त्याच्यातच जोडून घ्यायचं आणखीन एकदम. आता इथली चेन सोडायची तर पुढं परत इथं वरती एक चेन घ्यायची त्याच्यातच आणखीन एक खांब. परत ही एक चेन सोडून पुढच्या ह्याच्यात खांब घालायचा. परत एक चेन आणि त्याच्यातच आणखीन एक खांब. असं V आल्यासारखं येतं.
किंवा झिगझॅग सारखं दिसतं असं याचंच आपण आता आणखीन राहिलेले खंबई करून घेऊयात. हे सोडून याच्या परत एक चेन, त्याच्यातच आणखीन एक खांब, तिथला एक सोडून पुढच्या जाण्याचा परत एक चेन, असंच हे करून घेते मी बाकीचे. हे आपलं असं या प्रकारे इथं तयार झालेलं आहे. आता आपण एक चेन घेऊन वापस फिरूयात. आता ही जी आपण इथं चेन घेतलेली आहे त्या ठिकाणी आधी आपण स्लिप स्टिच करून घेऊत. त्याच्यानंतर अर्धा खांब करायचा आपल्याला. अर्धा खांब म्हणजे आपण खांबासाठी ज्याप्रमाणे असे सुईवर दोरा घेऊन करतात त्याप्रमाणे घेऊन एकदम तिन्हीतून काढायचं. नंतर मग चार खांब त्याच्यातच करायचे आहेत आणखीन. एक, दोन, तीन आणि चार खांब झाले की परत एक अर्धा खांब करून घ्यायचं आणि ही अशी आपली पाकळी तयार होते. आणि नंतर हे जे पुढं आपण हे केलेलं आहे तर जागा सुटलेली आहे, म्हणजे आपण इथं एक चेन घेतलेली इथं घेतलेली नाही आहे, पण ह्या दोन्हीच्यामध्ये जागा आहे, तिथं आपण एक मुका खांब करून घेणार आहेत. इथं जी एक चेन घेतलेली त्या ठिकाणी परत सेम अर्धा खांब करून घ्यायचा आधी, परत चार खांब, एक, दोन, तीन, चार आणि परत अर्धा खांब आणि हे पुढच्या इथं एक मुका खांब करून घ्यायचा. या अशा पाकळ्या बनत जातात. मी या सगळ्या बाकीच्या करून घेते. मी आता इथे शेवटच्या ह्याच्यात आलेले आहे. ह्याच्या पण चार चेन घेतलेल्या आहेत, तर तीन चेनचा एक खांब आणि ही एक चेन आहे, म्हणून याच्यातही आपण सेम एक पाकळी करून घेणार आहेत. चार हा अर्धा खांब आणि इथं तिसऱ्या चेनवर एक मुका खांब घेऊन थोडीशी जरा लांब दोरी कट करणार आहेत, कारण आपल्याला ही सुई दोऱ्यानं शिवायचं असतं फूल. आपले इथे याप्रमाणे असं तयार झालेले आहेत पाकळ्या करून फुलाच्या. तर आपण आता ह्याला असं हाताने सेप देऊन घ्यायचा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर मोठं करायचं असेल तर तुम्ही दोन दोन चेनने असं वाढवत जाऊ शकतात. मी आता 25 केले, जसं 27 करू शकतात, 29 करू शकतात जर मोठं फूल पाहिजे असेल तर. आता आणि ही जी एक्स्ट्रा आपण लोकर सोडलेली आहे त्याच्यात आपण सुई घालून याला पॅक करून मग डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये पण या सुईच्याद्वारेच लावणार आहेत. मी अशा प्रकारे ही सगळी बदकं जोडून घेतलेली आहेत आणि सेंटरला ते फूल जे बनवलं होतं आपण मगाशी ते लावलेलं आहे. पहा किती सुंदर झालेला आहे आपल्या रुमाला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत माझे चॅनलची लिंक शेअरही करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.